गुड आफ्टरनून फ्रेंड्स, हाउ आर यू? कशात समजते ना यूजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल्स? जर समजलं नाही तर वारंवार तुम्ही काय करा, ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, हे समजायला काय जाईल सोपं जाईल. ठीक आहे, आपण आतापर्यंत लॉगरिथम मध्ये फर्स्ट व्हिडिओ मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघितली होती, सेकंड व्हिडिओ मध्ये मॅन्टिसा, खूप दोन महत्वाचे आहेत बरं का ते फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ. नंतर लॉग कसा बघायचा, अँटी लॉग कसा बघायचा, नंतर आपण लॉब लॉगॅरिथम्स बघितलं होतं. त्यातला पहिला जो लॉ होता लॉग ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे लॉगचा गुणाकार लॉगची काय असते बेरीज. याचे आपण काही एक्झाम्पल्स बघितले, ते तुम्ही प्रॅक्टिस करा, हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली फिजिक्समध्ये प्रॉब्लेम सोडवचाल, एक्झाम्पल सोडवचाल किंवा प्रॅक्टिकल्सला काही कॅल्क्युलेशन्स करणार आहे, ते असे खूप अतिशय महत्वाचं आहे लक्षात. ओके, नंतर सेकंड लॉ जो बघितला होता लॉग ची डिव्हिजन्स, लॉग ची भागाकार लॉग ची काय असते वजाबाकी, लॉग ए मायनस लॉग बी. ओके, आज आपण थर्ड लॉ जो बघणार आहे, बघा तो असा आहे लॉग ए रेस टू एन. असं जर असेल किंवा काही नोटेशन्स काय चालू शकतात, काय बुक्स मध्ये एम रेस टू एन दिलेला आहे, तर तो असा लिहिता एन इंटू लॉग. आपला थर्ड लॉ आहे, क्लिअर? आपला थर्ड लॉ आहे बघा, लॉग एम रेस टू एन काय असतो, एन इकडे येतो आणि लॉग काय तो एम होतो. हे जे आपल्याला काय एक्झाम्पल्स बघायचे इव्हॅल्युएट, अतिशय इझी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लॉग टेबल असला पाहिजे. आता मी प्रत्येक वेळी लॉग कसा बघायचा ह्याचा बघा, ह्याच्यामध्ये डिफरन्स बघा हे सांगणार नाही, तुम्ही नंतर ते प्रॅक्टिसमध्ये बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता. ओके, मी ऑलरेडी डायरेक्ट लॉग्स आणि इंटरलॉग्स काय केलेले आहेत बघून ठेवलेले आहेत, कदाचित मिस्टेक होऊ शकते. ओके, करायची सुरुवात बघा. आज जो आपण थर्ड लॉ येतो लॉग, थर्ड लॉग एम रेस टू एन इंटू कॉस टू एन इंटू लॉग एम. ठीक आहे, आता आपण काय एक्झाम्पल्स बघू, बघ पहिलं इव्हॅल्युएट, एक सिम्पल घेऊया, मी समजायला तुम्हाला सोपं जाईल. हे तुम्हाला माहिती आहे, हे मुद्दाम घेतलेले जेणेकरून ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट करू. ठीक आहे, लेट एक्स इज इक्वल टू, ओके, आता आपल्याला लॉगने सोडवायचे, तर बोथ साइड काय करायचं, लॉगने मल्टिप्लाय, म्हणजे काय देअर फोर लॉग एक्स लॉग 12 इंटू टू, ओके, लॉग एक्स तसाच, हा बघा हा रूल नुसार किंवा ह्या लॉ नुसार हा टू इकडे इंटू करणार लॉग 12, व्यवस्थित लक्ष द्या, अतिशय इझी आहे लक्षात. लॉग एक्स ओके टू, आता इथून पुढे बघा हा पार्ट बघा, हा लॉग 12. ओके, आता लॉग बघण्याच्या अगोदर आपण काय बघतो त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे वन, नंतर मेंटस, हा मेंटस शिकलेले, हा 12 नंबर मध्येच काय असणार आहे, आपण असे 0 0 कन्सिडर करतो, म्हणजे 12 कशात बघायचा 0 0 मध्ये, म्हणजे 12 जो 0 0 आहे, तरी पण मी एकदा बघू, आपण 12 0 0 आपल्याला बघायचा आहे, तो 12 0 0 काय असणार बघा. प्रत्येक वेळी मी लॉग टेबल दाखवत बसणार नाही, ऑलरेडी मी बघितले तर आपला वेळ वाचेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा 12 0 0 7 9 2, काय 0 7 9 2, ओके, बघा लॉग एक्स मी परत लिहितो आणि हा 2 × 1.0792 ही मल्टिप्लिकेशन करायची. ओके, मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण, बघा किती येणार 2 × 2 4, 9 × 2 18,
सात दुने चौदह ने पंद्रह इतपन तो हा वन तसाच हा डेसिमल पॉइंट आणि इंटू टू क्लियर मल्टिप्लिकेशन तुम्हाला येते। आता आपल्याला एक्स काढायचं एक्स फाइंड आउट करायचं आहे एंटीलॉग ने मल्टीप्लाय करू एंटीलॉग इंटू लॉग एक्स आणि एंटीलॉग 2.1584 ओके हे जाईल आणि काय मिळेल एक्स इज इक्वल टू आता एंटीलॉग आपल्याला माहिती आहे डेसिमल पॉइंटच्या पुढचा जो दोन नंबर 15 चा 8 चा एंटीलॉग पेज नंबर 89 वरती 15 चा 8 चा मी सांगितले प्रत्येक वेळी बघणार नाही 15 चा 8 14 39 आणि 4 काय 1 हे 14 40 आणि ह्यात एक आपण ऍड करतो नेहमी एंटीलॉग मध्ये बघताना काय करायचं 1 ऍड करायचं म्हणजे 2 आणि 1 किती झाले 3 1 2 3 इथे डेसिमल पॉइंट म्हणजे एक्स इक्वल काय मिळाला 1.44.0 भागाचा वर किती असतो क्लिअर समजलं ह्या पद्धतीने सोडवायचे अतिशय इझी आहे काय करायचं बघा तुम्हाला जर स्क्वेअर करायचं असेल स्क्वेअर आपण अजून वेगळ्या प्रकारे सुद्धा फाइंड आउट करू शकतो म्हणजे लॉगने आपण बघतोय लॉग आणि अँटीलॉग बरोबर लॉग ओके हे करायचं आणि 2 ने काय करायचं मल्टीप्लाय करायचं आणि नंतर त्याचा अँटीलॉग सिंपल आहे बघा आता पुढचं स्क्रीनशॉट काढा आणि हे करा किंवा पॉज करून लिहा बघा पुढचा 7.132 स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर बघायचा तो काय सिंपल होता सेम तीच मेथड सेम फक्त तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लॉग आणि अँटीलॉग आणि मल्टिप्लिकेशन एवढंच लेट एक्स इज इक्वल टू 7.132 ओके बोथ साईडला लॉग घेऊ लॉग 7.132 लॉग एक्स फ्रॉम दिस लॉग टू इकडे इन टू काय येणार आहे लॉग 7.132 ओके हा लॉग एक्स असाच हा टू इन टू ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे झिरो ज्यांनी हे डायरेक्ट व्हिडिओ बघताय त्यांनी सुरुवातीच्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा तर समजेल ओके ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे झिरो आणि कशाचा बघायचा 71 चा आपण बघितलंय मेंटेसामध्ये डेसिमल पॉइंट इग्नोर करतो 71 चा 3 2 71 चा 3 2 85 32 71 चा 3 2 असणार तो 85 काय असणार आहे 32 चेक करा सगळ्यांनी 85 32 आहे का 85 32 चेक करा तुम्ही स्वतः लॉग टेबल पुस्तक घेऊन ठीक आहे याचे मल्टिप्लिकेशन करू आपण लॉग एक्स 2 ने मल्टिप्लाय करायचं 4 6 5 2 किती 10 8 2 16 1 17 हा डेसिमल पॉइंट 2 ने झिरो मल्टिप्लाय हा 1 तसाच हे मिळालं आता आपण काय करू एक्स पाहिजे ना आपल्याला अँटीलॉग लॉग एक्स आणि अँटीलॉग 1.764 ओके ते आपल्याला काय मिळेल एक्स आणि 70 चा 6 4 बघू आपण लॉगच्या साईड 70 चा 6 4 50 87 आता एक ऍड करायला विसरायचं नाही 1 आणि 1 2 1 आणि 2 क्लिअर इझी अतिशय इझी पॉज करून लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा ठीक आहे समजा जर क्यूब असता सेम तेच क्यूब क्यूब इथं काय येणार आहे 3 इथं काय येणार आहे 3 आता मल्टिप्लिकेशन चेंज 2 3 4 काय असणार इथं हे करायचं हे किती नंबर 3 2 6 3 3 9 5 3 15 इंग्लिश मीडियमचे त्यांना मल्टिप्लिकेशन मी आता मी जे सांगतोय प्रॉब्लेम येत असेल तो यू कॅन अंडरस्टँड तुम्ही अंडरस्टँड करा ते व्यवस्थित स्वतः
ओके हे 3 × 6 3 × 2 6 3 × 3 9 3 × 5 किती येणार 15 8 × 3 किती येणार 24 24 × 1 25 आणि इथं 2 इथं डेसिमल पॉईंट 2 ओके म्हणजे काय नाही येतं 2.5596 क्लिअर हे काय येणार आपल्याला एक्स आणि 55 × 9 = 55 × 9 बघा 36 × 27 येते का बघा 36 × 27 हा एका चेक करा आणि ते ॲड करायचं अँटीलॉग मध्ये 21 3 1 2 3 पॉज करून लिया क्लियर समजा असा असेल 71 32 चा फोर्थ बघायचा फोर्थ बघायचा आहे इथं पण फोर्थ येणार हा फोर इकडे इंटू लॉग 71 32 फोर याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार 3 आणि 71 × 3 = 2 बघायचं 71 × 3 = 2 आता जो इथला होता 85 काय असतो 32 85 32 आणि याला मल्टिप्लाय करायचं 8 × 4 = 12 4 × 5 = 20 21 8 × 4 = 32 33 34 3 × 4 = 3 किती ना 4 × 3 = 12 13 × 14 = 15 ओके बरोबर आहे का परत एकदा बघा 4 × 2 = 8 4 × 3 = 12 इथे 5 × 4 = 20 21 मल्टिप्लिकेशन आपली मिस्टेक झालेली बघा व्यवस्थित बघा थोडीशी मिस्टेक होते तर मला असं बघायला लागते नीट बघा 8 × 4 = 3 किती 12 हे 5 × 4 = 20 आणि 1 × 4 = 21 नंतर किती येणार आहे 8 × 4 = 32 33 34 आणि 4 × 3 = 12 13 × 14 = 15 बरोबर आहे का मिस्टेक झालेली आहे बघा आय क्लिअर बघा तुम्ही करा अँटीलॉग बघायचा 41 × 2 = 8 आता आपण इथंही लिहिणार आहे 15.4128 ओके बघा 4128 चा बघा आता 4128 चा इथे बघा 4182 चा 4128 4128 4141 चा 2 2 5 चेक करा 8 2 आणि 8 जो मेन डिफरन्स आहे तो 5 2587 2587 आता एक ऍड करायचं त्यात त्यात एक ऍड केल्यावर किती 16 मग 16 1 2 3 4 16 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 16. ओके, हे कॅल्क्युलेटर वरती हे डिजिट दाखवत नाहीत बरं का, त्यामुळे तुम्ही हे लॉकच्या साईनचा पण तुम्हाला परफेक्ट उत्तर मिळेल. ओके क्लिअर, पुढचा एक बघू. दुसरं एक एक्झाम्पल बघू आता, 0.06214 त्याचा आपण स्क्वेअर बघू. लेट एक्स इज इक्वल टू 0.06214 हे व्यवस्थित लक्ष द्या बरं, खूप महत्वाचं, हे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे बघा काय करेल, लॉग एक्स लॉग 0.06214 स्क्वेअर, लॉग एक्स हा इकडे 2 × log 0.06214. ओके, लॉग एक्स हा 2, याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे, बार 2 आणि 6 2 चा 1 4 होऊया, 79 34 79 34. आता ह्याला मल्टिप्लिकेशन करायचं, आता हे मल्टिप्लिकेशन बघा जरा एक व्यवस्थित समजून घ्या, बाकी सगळं तुम्ही करा जरा वेगळ्या पद्धतीने. हे मी इथे आपण साध्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू, सॉरी 2 आहे, हे किती येणार 8, 6, 9, 2, 18, 7, 14, 15 हा कॅरी आलेला, हा जो कॅरी असतो हातचा तो पॉझिटिव्ह असतो. ओके, आता हे किती येणार आहे, 2 × 4 म्हणजे काय येणार आहे, 12 4 आणि आलेला कॅरी म्हणजे किती येणार आहे, 12 3. परत एकदा बघा, हे 7 × 14 × 15 कॅरी जो आलेला आहे तो हा पॉझिटिव्ह असतो, आणि हे 2 × 4 12 आणि आलेला कॅरी यात मिळवायचा म्हणजे 4 आणि हे काय आहे, 12 3. ओके, लॉग एक्स इज इक्वल टू 12 3 5 8 6 8. अँटीलॉग घेऊ, अँटीलॉग लॉग एक्स अँटीलॉग 12 3 5 8 6 8. ओके, आता किती येईल, देअर 4 एक्स. आता बार मध्ये जेव्हा आपण अँटीलॉग बघतो त्या सुरुवातीला 0 पॉईंट 0 आणि पॉईंट, नंतर ह्यात 1 ऍड करायचा म्हणजे -3 + 1 म्हणजे -2 म्हणजेच बार 2 म्हणजेच हाऊ मेनी झिरोज, 2 झिरोज. मग 58 60 बघूया, 58 60 38 62 चेक करा तुम्ही पण, 58 58 60. ओके समजलं, कसं करायचं पॉज करून लिहा. समजा असं असतं 0.00 काही बघा, लिट एक्स इज इक्वल टू 0.00062 14. ओके, लॉक 0.00062 14 हा महत्वाचा आहे बरं का, बाकीचे काय सोपे आहेत. हा 2 इकडे लॉक
0.0006214 हा 2 तासा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय नारे बार 4 आणि 62 चा 1/4 आताच आपण घेतलं 62 चा 1/4 79 34 आता हे सिंपल आहे ना साईडला करायचं असं बार 4 79 34 इनटू 2 हे किती येणार 4 2 8 3 2 6 9 2 18 7 2 14 15 हा कॅरी आलेला आहे हा पॉइंट आणि किती येणार 4 2 8 म्हणजे किती येणार हे 12/7 क्लियर हे किती येणार आहेत 12/7 येणार आहेत ओके म्हणजे 12/7 5868 म्हणजे इथे किती येणार आहे 12/7s जेव्हा बार मध्ये येतं तेव्हा इथं आपण काय देतो 0. आणि ते एक ऍड करतो म्हणजे किती आहे -7 + 1 बार म्हणजे हाऊ मेनी 0 6 1 2 3 4 5 6 आणि 58 चा 60 38 62 मला असेच होईल आता 38 62 क्लियर इजी अतिशय तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता लॉग एम रेस्टियन इनटू यंग्स पावर कोणती होऊन देईन फर्स्ट काय करायचं समजलं लॉग बघायचा नंतर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे नंतर लॉग बघायचा मल्टिप्लिकेशन करायचे आणि नंतर एंड लॉग्स अतिशय इझी आहे पॉज करून लिया पटकन बघा तुम्ही काय सॉल्व करा होमवर्क तुम्ही सॉल्व करा ओके नेक्स्ट ह्याला आपण वेगळे टाईप्स बघणार आहे प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला काय जाईल इझी जाईल थँक्यू